माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात एक कठोर चौकशीचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, याच्या पाठीमागे कोणाचे आशीर्वाद आहेत, मला वाटतं की चौकशीमध्ये सगळं समोर सत्य. आता ही वस्तुस्थिती आहे की नाशिकमध्ये ते ड्रग्स सापडलेलं आहे आणि काही ऑडिट या संदर्भातले काही लोक पण आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग या संदर्भामध्ये कठोर कारवाई करण्याचे, त्याच्या पाठीमागे कोण कोण आहेत, त्याचा शोध घेण्याचे आदेश ऑलरेडी देण्यात आलेले आहेत, कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिथपर्यंत हे ड्रग्जचं प्रकरण आहे तर त्याच्यातले जे आरोपी आहेत ते प्रकरण आहे 2020 बरोबर. 2020 हे संबंधित गुन्हेगार पुण्याच्या येरवडा जेलमध्ये अटकेत आहेत. तदनंतर तिथलं जे काही ससून हॉस्पिटल आहे त्या ससून हॉस्पिटलमध्ये या 2020 पासून तर माझी माहिती आहे की मध्ये मध्ये असं 16 महिने त्यांनी त्या हॉस्पिटलचा लाभ घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातले कठोर चौकशीचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, याच्या पाठीमागे कोणाचे आशीर्वाद आहेत, मला वाटतं की चौकशीमध्ये सगळं समोर सत्य पुढे येईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.